अभी राजापूर विधानसभा मतदारसंघ आहे आणि थोड्या वेळात आपल्याला या पर्यंत दौऱ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपला रत्नागिरी विधानसभा राजापूर विधानसभा आणि चिपळूण ऑडियन्सला आपला हा कार्यक्रम थोड्या वेळात सुरू होतोय मग तू चुकून जर आले असतील तर कार्यकर्त्यांना विनंती आहे महाराष्ट्रामध्ये 11 पक्षाची आमची महायुती आहे आणि महायुतीच्या लोकसभेमध्ये 45 जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे। मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या केंद्र सरकारने जे कामं गरीब कल्याणाच्या योजना मध्यमवर्गीयाच्या योजना विश्वकर्मा योजना अन्न सुरक्षा अभियान आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी देशाला जगातला सर्वोत्तम प्रयत्न केलाय मी आतापर्यंत 32,000 वर नागरिकांना भेटलो 13 लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजींना प्रधानमंत्री व्हावे असं मला त्या ठिकाणी अनुभव आलाय। या देशातली महाराष्ट्रातली 90% जनता मोदीजींच्या मागे उभी आहे आणि मला वाटतं की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा खासदार 51% मतं घेऊन विजय होईल आणि आज आम्ही आमच्या या 600 वॉरियर्सनी 600 प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आजच्या बैठकीत 3.5 लाख घरी जायचं या लोकसभेमध्ये प्रत्येक विधानसभेत 60,000 घरी जायचं मोदीजींच्या नेतृत्वातल्या योजना संपर्क ते समर्थन संपर्क करायचा आणि समर्थन मागायचं तर मला वाटतं जेव्हा आम्ही 3.5 लाख घरी 2 महिन्यात पोहोचू 19 जानेवारीपर्यंत 19 डिसेंबरपर्यंत तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा 51% मतं आम्हाला मोदीजीच्या नेतृत्वात मिळतील आणि इथला खासदार मोदीजींना मत देण्याकरता हात वर करून उभा राहील हा संकल्प आज आमच्या सर्व टीमने केला आहे। रत्नागिरीच्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे 2024 मोदीजींच्या नेतृत्वातल्या नव भारताच्या निर्माणाकरता अमृत काळातला भारत निर्माण करण्याकरता आपण सर्वांनी मोदीजींना मदत करावी एवढी हात जोडून विनंती मी रत्नागिरीच्या जनतेला करतो।
माननीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रत्नागिरीकर वती औक्षण कर स्वागत कर रैली मध्य पत्र माननीय पंतप्रधान 9 वर्षा कार्य अहवाल प्रभु जय श्री राम की प्रधानमंत्री को पंप्रधान नरेंद्र मोदी जी 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 समर्थन है प्रधानमंत्री को नवे प्रधानमंत्री मोदी मोदी धन्यवाद धन्यवाद मोदी धन्यवाद मोदी देश के प्रधानमंत्री के लिए समर्थन आपको किसका है मोदी जी
मेरा देश मोदी जी अमृत वाटिका तैयार करता है भूतात्म्याच्या स्मरणार्थ पूर्ण हा मातीचा घट मातीचा अमृत कलश आम्ही दिल्लीला घेऊन जातो आहे कर्तव्य पथावर तिथे आता अमृत वाटिका होणार आहे अमृत वाटिका ती माती जाणार मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो माननीय सुवर्णकार समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोदीजींना प्रधानमंत्री होण्याकरता समर्थन दिलाय मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मोदी प्रधानमंत्री मोदी जी के लिए समर्थन मांगना है आपका समर्थन चाहिए आपका समर्थन है प्रधानमंत्री को होना चाहिए मोदी बहुत बहुत धन्यवाद ये जॉब आपसे कब से आपका कितने साल हो 15 साल से मोदी जी के लिए बोलना चाहेंगे आप मोदी 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 नमस्कार तुमसे समर्थन मोदी जी ना है एक नंबर मोदी जी धन्यवाद दीदी तुम्हारा समर्थन तुमचं समर्थन मोदी जी आहे मोदी धन्यवाद ताई मोदी मोदी चाहिए आपको मोदी जी के बारे में कुछ बोलना है मोदी के बारे में सब कुछ अच्छा जा रहा है भारत में मोदी पंतप्रधान आज के लिए सामान्य मानस के लिए बहुत कुछ कर रहे हैं उनकी सेवा सबके लिए अच्छा है और मनोकामना उनको मैं नरेंद्र सावंत जी सावंत बहुत बहुत धन्यवाद दीदी आपका समर्थन गुजरात से आप वाह 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 गुजरात से प्रधानमंत्री कौन रहता है मोदी जी को देश कन्या कैसा नरेंद्र मोदी जैसा हो प्रधानमंत्री कौन लगा भाई नरेंद्र मोदी जैसा हो मोदी साहब जय आपलं समर्थन 2024 ला मोदी जीला द्यावं ही विनंती ताई तुमचा मोदी नाही खूप खूप धन्यवाद नमस्कार तुमचं समर्थन मोदीजीला आहे का मोदीजीला आहे प्रधानमंत्री कोण पाहिजे येत आहे करून दे बाबा आभा कार्ड करून दे आभा कार्ड व्हॉट्सअपवर आहे नंबर मोबाईल नंबर टाका तुमचा तुझा मोबाईल नंबर टाका एक व्हॉट्सअप घ्यायचा नाही मोबाईल नंबर टाका त्याचा तेव्हा कॉन्टॅक्ट करायला लिहून घे तुमचं आभार कार्ड काढून तुमची योजना करून देऊ आता मुंगफल्लीवाला कोण आहे भाऊ मुंगफल्लीवाला कोण आहे या काय आणणार
जोरे डबल सात्र नरेंद्र मोदी मोदी जी बदल बोला कहीं धन्यवाद बस आपले एक पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री कोण पाहिजे मला आता सर्व बहिणींनी समर्थन दिलं खूप खूप धन्यवाद सुद्धा समाजाचे मला